आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. 50 गोष्टी मॅनेज करून यावं लागतं आम्हाला. अक्षयची उष्टी हळद शनायाला लाव आणि तिला म्हणावं हळदीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. टेक इट. आपला प्लॅन शेवटपर्यंत तडीस नेणारच ना. नाही म्हणजे आता मी गप्प राहण्यासाठी हे हळदीचं नाटक करशील आणि उद्या अक्षयचं आणि श्रावणीचं लग्न लावून देशील. व्हॉट इज रॉंग विथ यू? आम्ही कशाला नाटक करू? तसंही ती डाऊन मार्केट मुलगी आम्हाला आमच्या घरात नकोच आहे. यू नो दॅट. तिच्याशी लग्न लावण्यापेक्षा आय वुड प्रेफर की तुझी मुलगी सून म्हणून आमच्या घरी येईल. सो नाटक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ओके, पण हे सगळं तू करणार आहेस तरी कसं? आय मीन घरातल्या घरात तू सगळं मॅनेज कसं करणार आहेस? अक्षयशी बोलली आहेस का तू? तू काळजी करू नको, आम्ही सगळं मॅनेज करू. अक्षयशी बोलून काहीच फायदा नाही आहे ग, कारण याआधी आम्ही तो प्रयत्न केलाय पण तो आमचं ऐकणार नाही. सो आय डोंट वॉन्ट एनी रकस. ओके, आता जे करायचं ते अक्षयला अंधारात ठेवून फक्त जे करायचंय ते आम्ही करणार आहोत. तू लुडबुड करायची नाही. तुझ्यावर फक्त एकच जबाबदारी आहे, ती नेटाने पार पाड. श्रावणी जशी नवरी म्हणून तयार होणार आहे एक्झॅक्टली तसंच शनायाला रेडी करायचं आणि इथे घेऊन यायचं. साडी ब्लाऊज जे काय आहे सगळं तुझ्या घरी पोहोचेल. तिला तयार करायचं आणि इथे वेळेत घेऊन यायचं. दॅट्स इट. हो, ते सगळं मी करेन, पण प्लॅन काय आहे तुझा? प्लॅन सोपा. बोलल्यावर श्रावणीच्या जागी शनायाला उभं करायचं. डू यू अंडरस्टँड? डोंट वरी, यू विल अंडरस्टँड. ते कसं करणार आहेस तू? त्याची काळजी तू करू नकोस. ते सगळं आम्ही बघतो. तू फक्त दिलेली एक जबाबदारी नीट पार पाड. ओके, आणि आता उष्टी हळद लावायची आहे ना लेकीला. उद्या लग्न आहे तिचं. सुमू, हे बघ यश, तू ह्या वेळेस जर का फसवलंस ना तर याद राख, जशी तुला तुझी दोन मुलं प्रिय आहेत ना तशी मला माझी शनू बेबी पण प्रिय आहे. मी तिच्यासाठी काही करू शकते, अगदी तुझा जीवही घेईन जर वेळ आली तर. का चुरचुरत आहे? का